नमस्कार मैत्रिणीनो, मी पुष्पा, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे, ज्याचे नाव आहे सुंदर माझे। मैत्रिणीनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीची संपूर्ण माहिती देणार आहे। नागपंचमीच्या दिवशी उपवास कसा करावा, उपवासामध्ये काय पदार्थ खावेत, त्याचबरोबर उपवास कधी सोडावा, नागपंचमीच्या दिवशी वारुळाची पूजा कशी करावी, आपल्या आसपास कुठे वारुळ नसेल किंवा तिथे जाणं शक्य नसेल तर मग पूजा कशी करावी, नागपंचमीचा नैवेद्य काय, त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी बरीचशी कामे करणं वर्ज्य असतं तर ती कामे कोणती, नागपंचमीला कोणते नियम पाळावे जेणेकरून नागपंचमीच्या पूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल। तर या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व माहिती पाहूया। मंडळी, 21 ऑगस्ट 2023 सोमवारचा दिवस, या दिवशी नागपंचमी आलेली आहे। श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस आपण नागपंचमी म्हणून साजरा करत असतो। या दिवशी नागांची पूजा केली जाते। भगवान शिवशंकरांच्या गळ्यातला दागिना म्हणून देखील आपण नागदेवाला पाहतो आणि या नागांची पूजा करणं श्रावणामध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। नागपंचमीचा उपवास कसा करावा ते पाहूया। प्रत्येक भागाला पद्धत वेगवेगळी आहे। आता आमच्या इकडे नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास केला जातो। नागपंचमीचा उपवास तुम्हाला दिवसभर करायचा आहे आणि संध्याकाळी सोडायचा आहे। योगायोगाने श्रावणातला पहिला सोमवार देखील याच दिवशी आलेला आहे आणि नागपंचमीसुद्धा सोमवारी, यापेक्षा शुभ दिवस अजून कोणताच नाही। भगवान शिवशंकरांच्या भक्तीसाठी श्रावणातला प्रत्येक सोमवार किंवा संपूर्ण श्रावण महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो, त्यामुळे नक्कीच त्या दिवशी आपण आपल्याकडून होईल तितकी भगवान शिवशंकरांची आणि नागदेवतेची सेवा करायला हवी। तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आणि आपली नित्यकामे आटपून घ्यायची। नागपंचमीच्या दिवशी पहिल्या काळात असं होतं की साफसफाईची कामंसुद्धा केली जायची नाहीत। सगळं जे काही करायचं असेल ते आपल्याला आदल्याच दिवशी करून ठेवायचं असतं, पण आता काळ बदललेला आहे तर नक्कीच तुम्ही सकाळी साफसफाईची कामं करू शकता। आणि नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर अभिषेक करताना, पहिला श्रावणी सोमवार आहे म्हणून तर या दिवशी शिवा मोठ तांदूळ आहे, तेव्हा शिवलिंगाची पूजा करताना भलेही तुम्ही ती घरी करा किंवा मंदिरात जाऊन करा, पण या दिवशी शिवलिंगावर तुम्हाला तांदळाची शिवामूठ अर्पण करायची आहे। तर उजव्या हातामध्ये तांदूळ घेऊन, तर ते तांदूळ तुटलेले फुटलेले नसावेत आणि या तांदळामध्ये थोडंसं पाणी शिंपडून मगच तुम्हाला ती शिवामूठ ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्र जप करत शिवलिंगावर वाहायची आहे। तर पहिल्या दिवसाची शिवामूठ तांदूळ आहे। नागपंचमीचा उपवास हा भावाचा उपवास म्हणून केला जातो, त्यामुळे नागदेवतेला भाऊ मानून महिला मुली हा उपवास करत असतात। आता नागपंचमीच्या दिवशी कोणती कामे करू नयेत याची माहिती मी तुम्हाला देते। नागपंचमीच्या दिवशी तवा ठेवत नाहीत, त्यामुळे तुम्हाला जर चपाती पोळी करायची असेल तर तुम्ही ते आदल्याच दिवशी करून ठेवा। तिखट पुऱ्या बनवल्या तरी पण चालतील। शक्यतो भगवान शिवशंकरांसाठी जे उपवास केले जातात ते प्रदोष काळामध्ये सोडले जातात, म्हणजेच काय तर संध्याकाळी। संध्याकाळ म्हणजे सूर्यास्त होण्याच्या आधी 45 मिनिटे आणि सूर्यास्त झाल्यावर 45 मिनिटे हा प्रदोषकाळ मानला जातो। मग पूजा झाल्यानंतर तुम्ही 7 किंवा 7:30 वाजेपर्यंत उपवास सोडू शकता। नागपंचमीच्या दिवशी जेव्हा आपण सकाळी देवपूजा करतो त्यावेळी आपल्याला जिवतीच्या कागदाची पूजा करायची असते। जिवतीचा कागद जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर त्यामध्ये एक चित्र तुम्हाला नागपंचमीचं सुद्धा दिसेल। काही स्त्रिया तुम्हाला नागाची पूजा करताना दिसून येतील, तर या चित्राची पूजा या दिवशी करायची आहे।
तर या चित्राला तुम्ही चंदन लावू शकता किंवा अष्टगंध किंवा गंधगोळी लावू शकता. हळदी कुंकू लावू नका. नागपंचमीच्या दिवशी या चित्राला आपल्याला आघाड्याची माळ घालायची असते. या चित्रापुढे आपल्याला एका कपामध्ये किंवा वाटीमध्ये दूध ठेवायचं असतं. त्याचबरोबर या दिवशी ज्वारीच्या लाह्यांना जास्त महत्त्व असतं. याचा नैवेद्य आपल्याला जिवतीच्या चित्राला दाखवायचा असतो. नागपंचमीच्या दिवशी वारुळाची सुद्धा पूजा केली जाते. तुमच्या आसपास कुठे वारुळ असेल तर तिथे जाऊन पूजा करा. नागाला शेतकऱ्यांचा मित्र मानलं जातं, म्हणून या दिवशी नागांची पूजा केली जाते. वारुळाची पूजा करत असताना त्यांची तिथे पिल्ल काढून जाऊ शकता, त्यांची सुद्धा पूजा करण्याची पद्धत आहे. आणि पुरणाची दिंड या दिवशी बनवली जातात. ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी बनवतो त्याच पद्धतीने ही पुरणाची दिंड बनवतात. त्याला करंजीसारखा आकार असतो. दिंड असतात त्यांना आमच्या इकडे कानोले असे म्हणतात. हे दिंड वापरून किंवा तळून घेतात. वारुळाला दिवा अगरबत्ती फुले वाहून पुरणाच्या दिंडांचा नैवेद्य दाखवून घरी यायचा आहे. घरीसुद्धा बऱ्याच जणांच्या घरी पाटावर चंदनाचा नाग नागिन काढून किंवा मग नाग आणि त्यांची पिल्लं काढून त्यांचीसुद्धा पूजा करण्याची पद्धत आहे. जे शेतकरी आहेत चारा वगैरे असेल जनावरांचा तर तो आदल्या दिवशी कापून ठेवतात. या दिवशी विळ्याचा खुरप्याचा त्याचबरोबर घरामध्ये सुरीचा विळीचा वापर केला जात नाही. तर भरपूर नियम आहेत. पूर्वीच्या काळी तर असं होतं की महिलांनी या दिवशी केससुद्धा विंचरायचे नाहीत. त्याचबरोबर या दिवशी शेतीकामं केली जात नाहीत. शेतीमध्ये कोणतीही अवजारं वापरली जात नाहीत, जेणेकरून शेतामध्ये जर असे काही प्राणी असतील तर त्यांना आपल्याकडून कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये म्हणून हा दिवस वर्ज्य दिवस म्हणून पाळला जातो. नागपंचमीचा उपवास भावाचा उपवास म्हणून का केला जातो हे मी तुम्हाला सांगते. यामागची पौराणिक कथा मी तुम्हाला सांगते. आपल्या भावाला चिरंतर आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि आपला भाऊ प्रत्येक दुःख संकट यामधून तारला जावो हे उपवास करण्यामागचं खरं कारण आहे. या विषयासंबंधित एक प्रचलित कथा आहे. असं सांगितलं जातं की सत्येश्वरी नावाची एक देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वरीच्या भावाचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकामध्ये सत्येश्वरीनं अन्नग्रहण केलं नाही. नंतर सत्येश्वरीला तिचा भाऊ नागाच्या स्वरूपात दिसला तेव्हा तिने नागरूपाला आपला भाऊ मानलं. त्यावेळी नागदेवतांनी सत्येश्वरीला वचन दिलं की जी बहीण मला भाऊ मानून माझी पूजा अर्चा करेल तिचं मी रक्षण करेन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्रिया नागपंचमी साजरी करत असतात. बऱ्यापैकी महिला नागपंचमीचा सण आपल्या माहेरी साजरा करतात. शक्यतो ज्यांची नवीन लग्न झालेली आहेत बऱ्यापैकी त्यांचे पहिले जे सण असतात ते माहेरीच साजरे करतात. त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी झोकासुद्धा खेळला जातो. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे काय? सगुण रूपामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा केल्याप्रमाणे आहे. त्यामुळे त्या दिवशी वातावरणात असलेल्या शिवलहरी आकृष्ट होऊन त्या प्रत्येक भाविकाला 365 दिवस उपयुक्त ठरतात असं सांगितलं जातं. मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास आणि माहिती आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं बिलकुल निःशुल्क आहे. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मैत्रिणीनो पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद मैत्रिणीनो. नागपंचमीच्या माझ्या सर्व गोड ताईंना खूप खूप शुभेच्छा.